ज्यांना गुंडाची पार्श्वभूमी आहे त्यांच्या वक्तव्यांना फारसं महत्व देत नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचा आव्हाडांना टोला. आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारलाय का? रुपाली ठोंबरे आक्रमक, आव्हाड सर्वात मोठे घरभेदी. पवार दादांमध्ये फूट पाडण्यात आव्हाडांची मोठी भूमिका, ठोंबरेंचा हल्लाबोल. देशातील शांतता बिघडवणारे नथुरामचे औलाद, गांधींचा देश नथुरामच्या हातामध्ये जाऊ देणार नाही. मुंबऱ्यातील सभेमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. इस्लाम प्रेम दाखवून देण्यासाठी आव्हाडांची भाजपा आरएसएसवर टीका. हिंदुत्वालाशिवाय दिल्याशिवाय जिंकणार नाही याची आव्हाडांना कल्पना. नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. अजित पवारांचा सर्वांना सांगेन की आधी जिंकून या. बारामती आता सोपी राहिलेली नाही. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. चांदिवलीमधील बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश. जितूभाई चौधरी अर्ज मागे घेणार, शेलारांची माहिती. माझी लढाई भाजपा आणि शिंदे गटासोबत देखील आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी अनेक आरोप केले. खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, नवाब मलिक यांचं वक्तव्य. नवाब मलिक मानखुर शिवाजीनगरमधून जिंकून येतील, छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. मलिकांचा दाऊदशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप. निवडणुकीमध्ये मुद्दा आणू, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू, आमची भूमिका स्पष्ट. सरवणकरांची समजूत काढून विधान परिषदेवर संधी दिली जाईल, प्रसाद लाड यांचं महत्वाचं वक्तव्य. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही. 7 ते 8 जागांवर मवियाचे 2 उमेदवार. आज आणि उद्या आम्ही त्यावर तोडगा काढून सर्व अर्ज मागे घेतले जातील. संजय राऊतांची बंडखोर उमेदवारांवरून प्रतिक्रिया. सांगोल्याच्या जागेवर आता चर्चा होणार नाही. सांगोल्याची आमची विद्यमान जागा, संजय राऊतांची भूमिका. एकनाथ शिंदे भाजपचेच मुख्यमंत्री, त्यांना भाजपच्याच चप्पल उचलाव्या लागतील. शिंदे आजपासून भाजपच्या उमेदवारापासून प्रचाराचा नारळ फोडणार असल्यानं राऊतांचा निशाणा. भाऊबीजेनिमित्त अजित पवार सुळेंनी संध्याकाळपर्यंत एकत्र यावं. पवार कुटुंबातील भाऊबीजेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पवार म्हणाले, कुटुंब फुटू देणार नाही, सर्वांनी असा विचार करावा. भुजबळांची प्रतिक्रिया. पक्षात आणि घरातही फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न. पवार कुटुंबातील दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेवरील प्रश्नावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. माहिती आणि मवियाच्या नेत्यांची आज बंडखोरांवर चर्चा होण्याची शक्यता. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी अखेरचे 2 दिवस बाकी. ठाकरेगडाच्या रुपेश म्हात्रे यांचा बंड कायम. भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार. तर उद्धव ठाकरे मुलाला जिंकून आणण्यासाठी आमचा बळी देत आहेत, म्हात्रेंचा हल्लाबोल. भिवंडीमधील रुपेश म्हात्रेंच्या जागेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र समाजवादी पक्षानं जादा सोडली नाही. आमच्याकडे आता पर्याय उरला नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे मंगळवारी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करणार. अंबाबाईचं दर्शन घेऊन दुपारी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार केपी पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेणार. विधानसभेच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोलेंचा राजीनामा. कामठीसाठी उमेदवारी न दिल्यानं देवेंद्र गोडबोले यांचा राजीनामा. राज ठाकरेंची 5 तारखेला वणीमध्ये तर 6 तारखेला मंगळवेढामध्ये सभा होणार. पंढरपूर मंगळवेढाचे उमेदवार दिलीप धोत्रे आणि यवतमाळच्या वणीमध्ये राजू उंबरकर यांच्यासाठी प्रचारसभा असणार. अकोल्यामध्ये 7 आणि 9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभांचं आयोजन. 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा, तर 9 तारखेला अकोला शहरामध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. ययाती नाईक पुसदमधून उमेदवारी अर्ज मागे घेणार. नाईक कुटुंबातील फूट टळल्यानं इंद्रनील नाईकांना दिलासा. ययाती नाईक कारंजा मतदारसंघातून लढण्यावर ठाम. खेड आळंदी मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यता. मवियाकडून बाबाजी काळे, तर माहितीचे दिलीप मोहिते पाटील रिंगणात. शरद पवारगडाचे अतुल देशमुख आणि शिंदेगडाचे अक्षय जाधव अपक्ष मैदानात. सुंदरमध्ये बैलगाड्या शर्यतीच्या घाटामध्ये विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा. वडगाव काळंदळी इथल्या मुक्ताईदेवी यात्रा उत्सवामध्ये अमोल कोल्हे आणि मवियाचे उमेदवार सत्यशील शेरकरांची उपस्थिती.